नमस्कार, मी स्वाती। स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कारा चटणी कशी बनवायची ते पाहूयात। चटणी बनवण्यासाठी एका पॅन किंवा कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। ही चटणी तुम्ही इडली, डोसा यासोबतही खाऊ शकता, आप्प्याबरोबर सुद्धा खूप छान लागते। तेल थोडंसं गरम झालं की ह्यात 1 चमचा उडदाची डाळ घालायची आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ह्यात 3 ते 4 बेडगी मिरची घालून घ्या। इथे मी 3 मिरच्या वापरलेल्या आहेत, थोड्याशा कट करून घेतल्यात, आणि त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। हे अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे। डाळीला हलकासा रंग आला की लगेच ह्यात कांदा घालून घ्यायचा आहे। अर्धी वाटी कांदा चिरलेला आहे, थोडासा जाडसरच ठेवला आहे कारण ह्याचं आपण वाटण करून घेणार आहे। यापेक्षा थोडासा बारीक चिरून घेतलात तरी चालेल आणि यापेक्षा थोडासा जाडसर कांदा आणि टोमॅटो ठेवलात तरी चालेल। टोमॅटो देखील 1 वाटी बारीक चिरून घेतला होता, तो घातलेला आहे। कांदा आणि टोमॅटो एकदम मिक्स करून घ्यायचे। ह्यात 1-2 चिमूट मीठ घालायचे, म्हणजे मग कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जातो। एकदा छान तेलामध्ये हे परतून घेतलं की वरून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून हवं तर हे झाकण ठेवून शिजवून घेतलं तरी चालेल। 4 ते 5 मिनिटांमध्ये हे छान शिजलं जातं। टोमॅटोतलं पूर्णपणे ओलसरपणा कमी झाला की चटणी खूप आंबट लागत नाही आणि खूप चविष्ट होते। गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। तर पूर्णपणे मी ही 3 मिनिटं झाकून ठेवलं होतं। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसर झालेला आहे, थोडासा हा स्मॅश करून घ्यायचा आहे। मस्त असं हे शिजलेलं आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये छान शिजलं तर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1/2 ग्लास पाणी घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। चिंच असेल तर या चटणीमध्ये चिंच नक्की घाला। छान स्मूथ असं हे वाटलं गेलेलं आहे, रंगसुद्धा खूप छान आलाय। मस्त अशी चटणी आपली वाटून तयार आहे। त्यासाठी आता फोडणी करून घेऊयात। फोडणी पात्रात किंवा मग छोटी कढई असेल तर ती वापरली तरी चालेल। 2 चमचे तेल गरम करायचं आहे। ह्यात पुन्हा 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ही फोडणी चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। हिंग आवडत असेल तर फोडणीमध्ये थोडंसं हिंग घातलं तरी चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। चिंच जर नसेल तर चिंचेऐवजी लिंबू रस वापरलात तरी चालेल। खूप मस्त अशी ही चटणी लागते इडली, डोसा आणि त्याचबरोबर आप्प्यासोबत किंवा मग उत्तप्प्यासोबत तुम्ही ही चटणी नक्कीच खाऊ शकता। बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअरही करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।